कमी टक्क्यांनी आहेत, लोक घाबरलेली आहेत तिकडची, काय त्याच्यामुळे मतदानाला जास्त लोक बाहेर पडलेली नाही आहेत. आणि जे बूथमध्ये आतमध्ये जी पोलिंग एजंट ह्यांनी बसवलेले आहेत, आतमध्ये बसवणारे, ते फक्त त्यांचेच असल्यामुळे आम्ही सर्वस्वी प्रशासनावर अवलंबून आहोत आता. काय कारण आमच्याला दम दिल्यामुळे आमचे कोण बूथ प्रमुख आम्हाला कोण सापडलेले नाही आहेत. जी मी रिक्षा लावली होती प्रचारासाठी, त्यांना पण सुद्धा दम देऊन ह्यांनी लोकांनी बंद करायला लावली, म्हणजे चालून दिलं नाही. आता जे काय आहे ते प्रशासनावर आम्ही अवलंबून आहे त्यांच्या, आणि ते जे जसं व्यवस्थित करतील, त्यांना जे वाटेल तसं. कारण इकडे आता मतदान करताना काही लोकांनी रेशन कार्डच्या झेरॉक्स आणले आहेत, पॅन कार्डच्या झेरॉक्स आणले आहेत, ह्यांनी प्रशासन काही चालून घेतलेलं नाही आहे. तर आता अपेक्षा आहे की एक तास राहिले, एक तासाच्या पर्यंत, 5 वाजेपर्यंत ह्यांनी असंच सहकार्य करावं आणि व्यवस्थित आम्हाला हे करावं. लोकांचं धावडे वस्तीतलं तरी कमी आहे, गावठाणातलं काही सांगता येत नाही, कारण तिथे मी सकाळी जाऊन आलेली आहे आणि शक्यतो मी सकाळपासून दुपारनंतर इथेच थांबलेली आहे. इकडचा तरी कल मला खूपच कमी दिसलेला आहे. लोक बाहेरनं त्यांची लोकं येत आहेत दरवाजापर्यंत, आतमध्ये येत आहेत, आतमध्ये येऊन त्यांच्याकडे स्वतः म्हणजे पोलिसांनी आणि इकडच्या लोकांनी खरं आयकार्ड कोणाचे काय आहेत ते बघितले, बघायला पाहिजे. तर ती लोकं स्वतः बघतायत, रूमपर्यंत त्यांना नेत आहेत, असं इथे चाललं आहे. स्वतःला आता काही भरोसा, विश्वास प्रशासनावर ठेवला आहे आम्ही, पण लोकांवर आणि ह्यांच्या जे आहेत पलीकडची पार्टी त्यांच्यावर नाही आहे. कारण आता मी जेवायला गेलो आम्ही हॉटेलला, तर गाड्यांमधनं लोक जेवायला सुद्धा हॉटेलमध्ये त्यांनी आणलेली आहे. युतीचे म्हणजे सगळे पदाधिकारी आलेले आहेत आमचे, सुलभाताई उबाळे, मच्छिंद्र खराडे, परत भगवानप्पा वाले. प्रत्येक वार्डामध्ये मी वार्डामध्ये फिरती आहे सकाळपासून. ठीक आहे, सगळ्यांचा मला सपोर्ट आहे. शिवाजी हायस्कूलमध्ये आहे की थोडंसं मतदान कमी पडेल म्हणून, पण बाकीकडे दुसरे जेवढे पण सेंटर्स आहेत तिथे चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि मग म्हणजे चांगलं आहे तिथं पण सगळं, आता सगळं शांतता येते आणि तिथं पोलीस व्यवस्था वाढवली आहे, त्याच्यामुळे सगळं सायलेंटमध्ये. ते आमदारांचा, महापौरताईंचा, जेवढे काही नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे, त्यांचा सगळ्यांचा मला पाठिंबा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी, आणि मी त्याच्यासाठी सगळ्यांची आभारी. Thank you.
प्रभाग क्रमांक 35 अ भोसरी गावठाण या ठिकाणी आज पोटनिवडणुकीचं मतदान पार पडलं. एकूण 18 मतदान केंद्रावर अतिशय शांतपणे आणि व्यवस्थितरित्या मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. प्राथमिक अंदाजानुसार 29% मतदान झालेलं आहे. पूर्ण ही मतदान प्रक्रिया शांततेने पार पडलेली आहे. जिकरीची निवडणूक होती सर, पोटनिवडणूक राष्ट्रवादीची तेवढीच प्रतिष्ठेची होती, त्यासाठी नाही कोणत्याही प्रकारच्या तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. आणि या संदर्भात पोलीस विभागाने अतिशय चांगला बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला होता. आणि या निवडणुकीसाठी महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने अतिशय चोख व्यवस्था केलेली होती, त्यामुळे कुठल्याही प्रकारे शांततेचा भंग न होता ही निवडणूक पार पडलेली आहे.